देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत कोट्यवधींचा लोकार्पण सोहळा, मात्र पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट। सोलापूर। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत नव्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन झाले। अनेक दिवसांपासून महसूल भवन किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन रखडले होते। अखेर या उद्घाटन कार्यक्रमाला मुहूर्त लागला। देवेंद्र फडणवीसांच्या व पालकमंत्र्यांच्या हस्ते फीत कापून जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। या कार्यक्रमास भाजप कार्यकर्ते व महसूल खात्यातील अधिकारी, जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उद्घाटनासाठी आलेल्या मंत्र्यांना शाही मेजवानी ठेवण्यात आली होती, मात्र भाजप कार्यकर्ते, महसूल कर्मचारी व आलेले नागरिक यांना पिण्याच्या पाण्यासाठी मात्र भटकंती करावी लागत होती। केटरिंगचा ठेका देण्यात आलेल्या समर्थ केटरर्सच्या कर्मचाऱ्यांनी पिण्याचे पाणी देण्यासाठी बराच वेळ तहानलेल्यांसोबत हुज्जत घातली। कोट्यवधी रुपयांचा उद्घाटन सोहळा संपन्न। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन झाले। महसूल भवन म्हणजेच नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाचे अनेक वर्षांपासून काम सुरू होते, अखेर हे काम पूर्ण होत याचा लोकार्पण सोहळा झाला। सोलापुरात उन्हाची तीव्रता अधिक असताना हा उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला। कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या महसूल भवनात मात्र उद्घाटन समारंभात पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट होता। तहानलेले नागरिक कोरडा घसा तसाच ठेवून ताटकळत उभे होते। केटरिंगचा ठेका घेतलेल्या समर्थ केटरर्स कर्मचारी तहानलेल्यांवर दया करत नव्हते, पिण्याचे पाणी नाही असे उडवाउडवीचे उत्तरे देत होते।